अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक उत्सव। प्रकाशन जैन बौद्ध विजय संस्थेचे अध्यक्ष श्री राजकुमार कावडिया यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या आणि संस्थेच्या वतीने आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेच्या वतीने या प्रसंगी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन या निमित्त करण्यात आले होते। या प्रसंगी भव्य रक्तदान शिबिर सुद्धा देण्यात आले। या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून श्री राजकुमार कावडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राजकुमार कावडिया यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। That day is not far when each model of education
Dyson. Today's birthday, Mr. Rajkumar Kavliya. पिछले 30 साल से जिन्होंने चेयरमैन सर के साथ अपना संसार निभाया, दो पहिए की गाड़ी चलाते चलाते 30 साल बीत चुके हैं, वो मेरे आदरणीय भाभी दुलमती जी कावड़िया। हमारे दोनों भाइयों को जन्म दिया, संस्कार दिए, बड़ा किया, जिस प्यार से हमें बढ़ाया वो मेरी मां आदरणीय मम्मी। हम दोनों भाई ऐसा हमें लगता नहीं कि हम दोनों हैं, दोनों भाई से भी हमारे दोनों भाई में जितना प्यार है उससे भी ज्यादा प्यार हमारा छोटा भाई, मेरा नन्ना अभय कावड़िया। जिस ढंग से मैं कितना समय बाहर हूं, कितना वक्त मैं एजुकेशन फील्ड में काम कर रहा हूं, कोई भी क्वेश्चन मार्क ये समय तक मुझे नहीं पूछा। मेरी लाडली पत्नी मिसेज सविता कावड़िया, हमारे बच्चे, मेरी बड़ी बच्ची कोमल कावड़िया, छोटी बच्ची विनीता कावड़िया, हमारे बात की बागडोर संभालने वाले कुछ दिनों में हमारे कंधे को कंधा लगाकर काम करने वाला हमारा कावड़िया खानदान का लाडला राहुल कावड़िया, पिछले 8 साल से जैन इंटरनेशनल स्कूल की बागडोर जो संभाल रहे हैं, जिन्होंने अपनी प्राण जान स्कूल में डाल के मेरे बच्चों को एजुकेशन स्तर में कोई समझौता नहीं किया, वो जैन इंटरनेशनल स्कूल के प्राचार्य प्रिंसिपल फिरोजा मैम, आप सभी, आपको न्याय देने में डे टू डे, मिनट टू मिनट और सेकंड टू सेकंड आपकी प्रोग्रेस कैसी हुए, ये सब टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, आप सबके बिना हम अधूरे हैं, ऐसे मेरे लाडले माय डियरेस्ट, मेरे बच्चे माय स्टूडेंट, आज 22 नवंबर, लेकिन रविवार का जन्म 22/11/1968 में हुआ। देखते देखते 50 साल पूरे हो गए, 50 साल कैसे निकल गए ये मुझे भी नहीं समझा और परिवार को भी नहीं समझा। बहुत बड़ा मन का इंसान, दिलदार मनासा हा राजा आज तुमच्या मध्ये बसला आहे। सही मायने में हर इंसान का बर्थडे आता है और जाता है, बर्थडे मनाना उनका वो खिलाफ है इसके, वो बोलते हैं कि मैं जैसे सामान्य नागरिक हूं
वैसा ही एक मैं इंसान हूं, लेकिन बहु अब हमारे लिए असामान्य व्यक्तिमत्व हो। इनकी इतनी बड़ी सोच है, इतना बड़ा विचार है कि मेरी बहुत अलग बात है और उनकी अलग बात है। मैं पैसे से थोड़ा कंजूस इंसान हूं, पैसे कम खर्च करता हूं, हर चीज का बजट मेरे पास होता है। मैं इतना ही मेरे बजट में, जितने पैसे खीसे में हूं, इतना ही पैसा मैं खर्च करता हूं। लेकिन उनका ऐसा है कि सपोज एक आधी बात मैंने की, प्रपोजल किया और मैंने कहा कि वो ये बहुत बड़ा बिग बजट है, ये नहीं कर सकते हम, मेरे पास इतना पैसा नहीं है। जब मैं उनको ये बात बोलता हूं तो बोलते हैं कि तुला का फिकर है, क्यों तू चिंता करता हूं, मैं बैठा हूं ना, कितना पैसा चाहिए। दिलदार मनाचा हा माणूस खऱ्या अर्थाने हा राजा आहे। केटा परिवाराला गेल्या 50 वर्षांमध्ये, सुरुवातीचे 20 वर्ष जाऊ द्या, 30 वर्षांमध्ये, पिछले 30 सालों से जिन्होंने परिवार को हमारे लिए पितृत्व के समान, ये व्यक्तिमत्व का है, ये व्यक्तिमत्व ने हमें, मुझे और मेरे परिवार को बहुत प्यार किया, बहुत बड़ा किया। आज मैं जो हूँ उनके बदौलत हूँ। सही मायने में बहु हैप्पी बर्थडे टू यू। तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। एवढ्या छोट्या वयात माझ्या मुलांनी एवढी प्रगती केली त्याचा मला खूप स्वाभिमान आहे। आणि आज एवढा मोठा बर्थडे मनवताना मला अभिमान वाटतोय की माझ्या मुलांनी एवढी प्रगती केली, सगळ्यांनी त्यांचा एवढ्या स्वागतने त्यांचा वाढदिवस मनवला। मला माझं म्हणजे हृदयात मावत नाही की मी त्यांची आई असून मला किती कौतुक करायचे की माझे मुलं एवढे हुशार झाले, हुशार निघाले। त्याने जळगाव जिल्ह्यात नाव कमवलं, नाव परिवारमध्ये तर कमवलंच कमवलं, पण जगामध्ये पहिला त्यांचा नंबर येतोय असं मला त्यांना अभिमान वाटतोय। म्हणून मी एवढे दोन शब्द बोलून जास्त काही बोलू शकत नाही। मला नावाने फक्त मोठे वडील आहे माझे, आई वडीलच माझे, पण नात्याने माझे मोठे वडील। किती सांगितलं त्यांच्याबद्दल तर कमी पडणार आहे, कारण जसे माझे पप्पा आहेत तसे ते मला आहे, कधीच त्यांनी कमी केली नाही आहे मला। नेहमी माझ्या सोबत असतात, जे करायचं ते कर, कधीच नाही सांगत नाही। मुली असून एक म्हणजे कावड्या परिवारमध्ये हे लोकांना दाखवायला खूप छान आहे की मुली असून ते त्यांना जे करायचं ते करू देत आहे, त्यांच्या पायावर उभे करतात, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मुलीला। आणि तेच माझे बाबा नेहमी करत असतात। आणि इतकं राग होतं त्यांना अगोदर की कधीही काही थोडीशी पण चुकी झाली की त्यांचं राग असं होतं की कोणीच झेलू शकत नाही। पण जसं मुलं आले, नातू आला, तसं तसं त्यांचा राग कमी होत गेला। आणि ते इतके मावळ झालेले आहे की त्यांना आता काही केलं तरी ते म्हणतात आहे माझे मोरा आहे ते सांभाळून घेते। माननीय अध्यक्ष श्री राजकुमार कावड्या सरांना वाजवत असता सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पवित्र सोहळ्याची सुरुवात करतो। मित्र हो, आज आपण एक आम्ही कशा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। तो अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजकुमार कावड्या सरांचा वाढदिवस। यानिमित्त आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत। आपल्याला दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सरांच्या वाढदिवसाची आतुरता होती आणि तो दिवस आज उजाडला। 22 नोव्हेंबर हा दिवस सरांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करत असतो। ज्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जमलेलो आहोत त्या अभिषिंतन सोहळ्याचे जे प्रमुख मानकरी आहेत ते म्हणजे प्रकाशचंद जैन बौद्ध संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजकुमारजी कावडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आता वास्तविकता भागवायाकडे आल्यानंतर सर्वप्रथम आज या छोट्याशा जे आम्ही वक्तव्य लावलं होतं राजकुमार सरांनी, आज त्याचा एक मोठा प्रत्यक्ष झालेला आहे। खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करत असताना राजीवांचं म्हणणं आहे की 50 वर्ष मी माझं झालं, 51वा वाढदिवस तुम्ही साजरा करत असताना 50 वर्ष माझं वय कमी होत आहे आणि तुम्ही आनंद व्यक्त करता। मोठा प्रश्न
माझ्या समोर मांडला की तुम्ही माझं वय कमी करत असताना तुम्हाला आनंद होतोय का, आणि तुम्ही माझा वाढदिवस साजरा करतात का? माणसं येतात माणसं जातात, पण कोणता माणूस कसा जगलाय हे महत्वाचं आहे. तुम्ही आणि मी आपण सगळेजण जगतो आहोत. श्वास घेणं आणि श्वास सोडणं याला जगणं असं म्हटलं जातं का? नाही. जीवनामध्ये आपण काय केलं, जीवन जगत असताना आपण काय केलं हे फार महत्वाचं आहे. की भाऊ असे तुमचे 100 वे वाढदिवस साजरा करण्याचा आम्हा सर्वांना मोठा मिळो. 100 वे वाढदिवस आम्ही या संकुलामध्ये तुमचा साजरा करता आला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव. गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक काम करत असताना आदरणीय भाऊंची जी भूमिका आहे ती पडद्यामागची भूमिका आहे. पडद्यावर फक्त मी कलाकार दिसतो तुम्हाला सगळ्यांना, पण पडद्यामागचा कलाकार खरा कलाकार असतो, आणि ती भूमिका आदरणीय राजभाऊंची आहे. जो पडद्यावरचा कलाकार आहे त्याची भूमिका तुम्ही दररोज बघत असतात, पण पडद्यामागच्या कलाकाराने किती अमाप कष्ट केले आहेत याची भूमिका तुम्ही कोणी जाणली नाही किंवा आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की आदरणीय भाऊचं शिक्षण फार कमी आहे. 12वी कॉमर्स पर्यंत शिकले, पण ते शिकले नाही, पण माझा जामनेर तालुक्यातला माझ्या जळगाव जिल्ह्यातला प्रत्येक मुलाला जामनेर मध्ये प्रत्येक कॉलेजचं शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट त्यांचं आहे. एवढी दुर्दृष्टी असणारा व्यक्तिमत्व कदाचित जामनेरमध्ये नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल करण्याची त्यांची इच्छा आहे की जामनेरमध्ये येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर माझ्या प्रत्येक जामनेर तालुक्यातला आणि जळगाव जिल्ह्यातला मुलाला वाटलं पाहिजे की मला ह्या कॉलेजला आणि ह्या हे एज्युकेशन घ्यायचं आहे, ते एज्युकेशन आपण जामनेरमध्ये देऊ शकू, हा दृष्टिक्षेप त्यांचा आहे. एवढी मोठी स्वप्न, एवढा मोठा दृष्टिक्षेप त्यांचा आहे की ती स्वप्न डोळ्यात सुद्धा आपण समावू शकत नाही अशी स्वप्न या माणसाची आहे. त्यांना खंत आहे जीवनामध्ये की ते शिकले नाही, त्यांना एज्युकेशन मिळालं नाही, परिस्थिती चांगली होत नाही. त्यांनी मला माझ्या परिवाराला फार मोठं केलं, मोठं बनवलं, मला तुमच्या समोर उभं राहण्याची क्षमता निर्माण करून दिली, एवढं मोठं काम त्यांनी परिवाराचं केलंय. खऱ्या अर्थानं माझ्या आईने आणि वडिलांनी मला जन्म दिला असेल, नक्की दिला आहे, पण मला ज्या तऱ्हेनं त्यांनी मला वाढवलं, मोठं केलं, एज्युकेशन दिलं आणि तुमच्या समोर उभं राहण्याची क्षमता निर्माण करून दिली, खरे हकदार ते आहे. आज वाढदिवस भाऊ तुमचा साजरा करत असताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे की असे वाढदिवस साजरा करत असताना एक व्यक्तिमत्व लक्षात घेऊन आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करतो. आणि वाढदिवस साजरा करण्यामागचा हेतू असा आहे की तुम्हाला अजून बळ निर्माण व्हावं, तुमच्यावर आम्ही केलेलं प्रेम व्यक्त करता यावं, ही आजची एक दिवसाची संधी निर्माण होती. ही संधी आम्ही निर्माण करून घेतली आणि हा वाढदिवस तुमचा आम्ही साजरा करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.